एकच ध्येय विद्यार्थी विकास. हे ध्येय समोर ठेवून दिवसरात्र विद्यार्थी विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून 2023-24 शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळा 25 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रम पुणे येथील अंकुशराव लांडगे नाट्य सभागृह भोसरी येथे माननीय श्री संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, माननीय श्री सचिन हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी पुणे, माननीय श्री योगेश जी लिमये बालभारती पुणे, माननीय श्रीमती पूनम बाळासाहेब घुले अधिव्याख्याते शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र, माननीय ज्योती परिहार सोळंकी सहाय्यक संचालक महाराष्ट्र उपसंचालक कार्यालय पुणे आदी मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सदर परीक्षेसाठी इयत्ता पहिलीपासून इयत्ता आठवीपर्यंत मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी या माध्यमातून आय एम विनरची राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून 1,35,000 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा परीक्षा 36 जिल्ह्यातून 1,500 केंद्रावर संपन्न झाली होती. राज्यातून राज्यस्तरीय गुणवंत यादीत 600 विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व मुख्याध्यापक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करून सन्मान सोहळा माननीय श्री सुदाम शेंडगे सर, संस्थापक ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र, माननीय सौ अर्चना सुदाम शेंडगे मॅडम, संस्थापिका ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र, माननीय श्री संदीप पाटील, राज्यप्रमुख ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र, माननीय सौ सारिका शिंदे, राज्य मार्गदर्शक ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र, माननीय सौ माधुरी कोरडे, अध्यक्ष विषय समिती ध्येय प्रकाशन अकॅडमी, माननीय सौ सोनाली गाळे, सचिव यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ध्येय प्रकाशन अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुदाम शेंडगे सर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषदेचे कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष पाटील साहेब यांनी ध्येय अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यातील IAS व IPS अधिकारी घडतील, तसेच ध्येय अकॅडमीचे ध्येयवादी कार्य पाहून मला निश्चितच खात्री आहे की देशपातळीवर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा 50% यशाचा वाटा असेल. हे ध्येय अकॅडमीचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल व यातून घडलेले प्रशासकीय सेवेतील अधिकारी याच व्यासपीठावर मला भविष्यात पाहायला मिळतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. परंतु आज या हॉलमध्ये बसलेले असे भाग्यवान
यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या 36 जिल्ह्याचे राज्यस्तरीय आलेल्या 600 विद्यार्थी पालकांचा बक्षीस वितरण व सन्मान सोहळा सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक मध्ये उत्साहाचा वातावरण पाहायला मिळत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनाली गाळे मॅडम यांनी केले. तर आभार माननीय शिंदे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ध्येय अकॅडमीच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.